तणनाशक फवारणी करताना मग ते उगवणी पूर्व असो की उगवणी नंतरचा असो, पोस्ट इमर्जन्स असो की पी इमर्जन्स असो, कुठलंही तणनाशक असलं तर ते फवारणी करताना काही चुका जर झाल्या तर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत नाहीत, त्या आपल्या चुका काय काय आहेत किंवा आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे म्हणजेच आपल्याला फवारणीचा तणनाशकाचा रिझल्ट मिळेल, त्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर करत पाटील. पहिला मुद्दा म्हणजे काय, तुम्ही पाणी कुठलं वापरताय. आता हल्ली पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण काय करतो, ओढ्या नाल्याचं पाणी वापरतो. हरकत नाही, ओढ्या नाल्याचं पाणी आपण वापरलं तर चालेल, परंतु ते पाणी नितळशार असावं, त्या पाण्यामध्ये पूर्ण माती मिसळलेलं गढूळ पाणी नसावं, ही काळजी तुम्ही घ्यायची आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर ते तशा पद्धतीने तुम्ही ते पाणी वापरायचं आहे. दुसरी काळजी तुम्हाला काय घ्यायची आहे, तर ते प्री इमर्जन्स असो की पोस्ट इमर्जन्स असो, तर ते जे औषध आपण फवारतोय तर याच्यामध्ये उगवणी पूर्व तणनाशक जरी तुम्ही मारत असाल आणि उगवणी नंतरचं जरी तणनाशक तुम्ही मारत असाल तर दोनही तणनाशकांना ओलावा जमिनीमध्ये असणं आवश्यक आहे. म्हणून आपण सांगतोय की 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यावर पेरणी करा, म्हणजेच 72 तासाच्या जे फवारणी करायचं तणनाशक आहे त्याला जमिनीमध्ये ओल असते, जेवढी ओल असते तेवढं ते रिझल्ट चांगला देतं, हे एक मुद्दा लक्षामध्ये घ्या. त्यानंतर पोस्ट इमर्जन्स म्हणजे आपण उगवून झाल्यानंतर 12 ते 21 दिवसाच्या दरम्यानच ते आपल्याला तणनाशक फवारणी करायची आहे. उगवल्या लगेच दुसऱ्या 5व्या 10व्या दिवशी फवारणी करायची नाही, 12 ते 21 दिवसाच्या दरम्यानच फवारणी करायची. ती फवारणी करत असताना आपलं पीक हे दोन पानावर, आपलं जे तण असतं ते तण दोन पानावर आलेलं असतं आणि तण दोन पानावर आलेलं असतानाच आपल्याला ती फवारणी घ्यायची आहे, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. 25 दिवसाच्या नंतर कुठल्याही प्रकारचं तणनाशक आपल्या सोयाबीनमध्ये आपल्याला फवारणी करायचं नाही. याचं कारण काय आहे, तर 25 दिवसानंतर शाकीय अवस्था सुरू झालेली असते, पांढऱ्या मुळांची संख्या वाढलेली असते, अशा याच्यामध्ये तणनाशकाचा स्प्रे जर केला तर उत्पादनामध्ये कमालीची घट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळू शकते, म्हणून ही सुद्धा काळजी आपल्याला त्या फवारणी करताना घ्यायची आहे. आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट ज्यामुळे आपल्याला तणनाशक रिझल्ट देत नाही, पहिला मुद्दा म्हणजे काय की त्याचे औषध जे असतं, समजा आपण मॅक्स घेऊ, जे सुमिटोमो कंपनीचं मॅक्स आहे, तर ते मॅक्सचं जे हर्बिसाइड तुम्ही फवारताय तर ते फवारणी करत असताना त्याचा डोस काय आहे, तर तुम्ही ते 100 ते 150 मिनिटवर पाण्यामध्ये त्या ठिकाणी स्प्रे केला पाहिजे. म्हणजे काय, 15 लिटरचा पंप असेल तर तुम्हाला ते त्या ठिकाणी 12 ते 15 मिली एका पंपाला औषध टाकणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्याचे 10 ते 15 पंप करणं गरजेचं आहे, त्यावेळेसच तुम्हाला ते रिझल्ट देणार आहे. आता तुम्ही काय करता, तुम्हाला सांगितलेलं असतं की 10 पंप करा, तुम्ही बाकीच्या औषधांप्रमाणे त्याचे 10 ते 5च करता, तुम्हाला असं वाटतं की बघ घट्ट पावलं की रिझल्ट जास्त, परंतु तसं नाही, ते जेवढं पसरल, जेवढं त्याची लेअर तयार करेल ते तेव्हा रिझल्ट देईल. त्यानंतर पोस्ट इमर्जन्स उगून तण उगून आल्यानंतर जे तुम्ही मारता त्याच्यावर सुद्धा तसंच आहे, जेवढ्या समप्रमाणात ते त्या जमिनीवर पसरेल, जेवढ्या तणांवर त्याचा स्प्रे होईल तेवढ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने ते रिझल्ट देईल. आणि जास्त पाण्यात फवारायचं कामुळं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे पिकाला जो शॉक बसतो तो शॉक सुद्धा त्याच्यामुळं बसत नाही, हे त्याच्यामुळे महत्वाचं कारण आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचा घटक काय आहे की पिकाचं जे तणनाशक रिझल्ट का देत नाही, तर बरेच शेतकरी काय करतात त्याच्यामध्ये टॉनिक वापरतात. आता मला सांगा, एकीकडे तुम्ही तणनाशक टाकताय आणि त्यासोबत टॉनिक जर टाकलं तर त्या तणाला सुद्धा टॉनिक लागू होऊन ते तण मरणार नाही ना, म्हणून तुम्हाला टॉनिकचा वापर करायचा नाही, कीटकनाशकाचा त्यासोबत वापर करायचा नाही, बुरशीनाशकाचा सुद्धा त्यासोबत वापर करू नये, फक्त तणनाशकाचाच वापर करावा, तरच तणनाशकाचा आपल्याला अपेक्षित रिझल्ट त्या ठिकाणी मिळेल. त्यानंतर अजून एक महत्वाचं की दोनच क्रियाशील घटक तुम्ही एका वेळेस स्प्रे करायचे. 3 प्रकारचे 2 पेक्षा जास्त प्रकारचे तणनाशकं जर तुम्ही एकत्र करून फवारणी करसाल तर त्याचा सुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही, म्हणून या सगळ्या गोष्टीची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे, त्यानंतरच आपल्याला रिझल्ट मिळेल. सर्वात महत्वाचं म्हणजे गढूळ पाण्याचा वापर करणं टाळा, त्याच्यामुळं हे होत नाही. आणि फवारणी करत असताना जे तणनाशक आहे जे द्रावण तयार करतो ते द्रावण पूर्ण मिक्स झालं पाहिजे. अनेक लोक काय करतात, पंपात पाणी टाकतात, वरून औषध घेऊन पंपात टाकून देतात. मला सांगा, माझ्या या हाताला जर वरून औषध लावलं तर ते आतून लागतं का? नाही लागत. मला पूर्ण हात पाण्यात डुबावं लागेल तेव्हा ते पूर्ण माझा हात त्या ठिकाणी त्या पावसानं किंवा पाण्यानं ओला होईल. अगदी तशाच पद्धतीचं आहे, ते वन साईडलाच लागतं ते खत औषध, म्हणून आपल्याला काठीनं त्याला हलवून ते द्रावण तयार करून मिक्स करून नंतर आपल्या पंपामध्ये टाकणं गरजेचं असतं. किंवा ट्रॅक्टरनं स्प्रे करत असाल तर ते ट्रॅक्टरचं जे टाकी असते त्या टाकीमध्ये पूर्ण औषध टाकून 2 काठ्या घेऊन ते पूर्ण मिक्स करणं गरजेचं असतं. अशा पद्धतीनं तणनाशक फवारताना काळजी घेणं गरजेचं आहे. अशी काळजी घेतली आणि तुम्ही आणलेलं तणनाशक ओरिजिनल जर असेल तर तुम्हाला उत्तम त्याचे रिझल्ट मिळतील. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा, फेसबुकच्या पेजला व्हिडिओ बघत असाल त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा, लाईक करा,
त्याचबरोबर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिसते, त्या ठिकाणी जा. डेली अपडेटसाठी टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करा. धन्यवाद. आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील.